सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. राज्यामध्ये कुठे आणि किती रुग्ण आहेत ते माझ्या पाठीमागे इथे आपण वॉलवरती हा नकाशा पाहतोय महाराष्ट्राचा. धुळ्यात एक, नाशिकमध्ये 48 रुग्ण आहेत पहा, जळगावात 2 रुग्ण आहेत, औरंगाबादमध्ये वाढून 24 झाले आहेत, बुलढाण्यामध्ये 13 आहेत, जालन्यामध्ये 1 आहे, अकोल्याला 12 रुग्ण आहेत, वाशिममध्ये 1 रुग्ण दिसतोय आपल्याला, अमरावतीला 5 रुग्ण आहेत, वर्ध्यामध्ये अजून रुग्ण नाही आहे, नागपुरात 31 रुग्ण आहेत, भंडाऱ्यामध्ये सुदैवानं रुग्ण नाही आहेत, गोंदियात 1च आहे, गडचिरोलीत अजून रुग्ण नाही आहे, समाधानाची बाब चंद्रपूरही वाचलेला आहे अजून, यवतमाळमध्ये 4, नांदेड देखील सुरक्षित आहे, हिंगोलीमध्ये 1, परभणी सुरक्षित आहे, बीडमध्ये 1 रुग्ण आहे, अहमदनगरमध्ये 26 आहेत, पुण्यामध्ये तर 263 आहेत, ठाण्यामध्ये 98 आहे, पालघर, मुंबईमध्ये, रायगडमध्ये देखील मोठी संख्या आहे, रत्नागिरीमध्ये 5 रुग्ण आहेत, साताऱ्यामध्ये 6 रुग्ण आहेत, सोलापुरात 1 रुग्ण आहे, उस्मानाबादमध्ये 4 रुग्ण आहेत, लातूरात 8 रुग्ण आहेत, सांगलीमध्ये 26, कोल्हापुरात 6, सिंधुदुर्गात 1 रुग्ण आहे, आणि महाराष्ट्रात 2072 एकूण रुग्णांची संख्या जर आपण पाहिली तर 2072 इतकी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे.